घरची सीताफळ पूर्ण झाडाला लागलेली आहेत. घरची सीताफळ पूर्ण झाडाला लागलेली आहेत. छोटस करते छोट्या फांदीवरती बुंध्यामध्ये झाडाच्या छोटस घरट पानांमध्ये केलेलं घरट आहे. पूर्ण पान आहे, तीन पानं जोडून केलेलं घरट आहे हे. एका पान पेरूच्या पानावरती आहे, एक पाने त्या पाण्याला जोडून केलेलं घरट आहे. ही आपली मका आहे, ही भेंडी आहे. कांद्याची बाग, कांदे याच्यामध्ये मिरच्या आहेत. आपण हे कांदे घेणार आहोत उपटून. मिरच्या पण पूर्ण मिरच्यांना मिरच्या लागलेल्या आहेत.
हे पूर्ण मेथी आपल्या शेतामध्ये छोटी मेथी लागलेली आहे. आता पूर्ण मेथी इथे पूर्ण कांदे, त्याच्या पलीकडे पूर्ण मका आहे. धरायचा असं खेचायचं, हळूच खेचायचं, अशी माती चटकायची. असे खाली कांदे आहेत, तर हे छोटे आहेत, मोठे मोठे कांदे काढून घ्या, घरी नाही आपल्याला. असा हा धरायचा, असे काढून घ्यायचे. हे बघा, याच्यामध्ये तांदूळाची भाजी आहे, परत ह्याची भाजी चंदन बटव्याची आहे, गाय घोळाची भाजी आहे, सगळ्या भाज्या आहेत याच्यामध्ये. कांदे काढून घेऊ आपल्याला घरी नेण्यासाठी. हे सगळे आपले शेत, टणटणी मका कशी कणस लागलेली, पूर्ण कणसांनी मका भरलेला आहे. कवळी जाता नेता येणार नाहीये, कवळी मका आहे. आपली बाजरी आहे, बाजरीची कणस पण आहे. एका पूर्ण बाजरी अशी असते. आता ही सुकली की तोडायची कणस, आणि तोडायची म्हणजे काठून घ्यायची. पूर्ण बाजरी आहे. ही पाखरांनी खाल्ली. हे बघा, हे चंदनाचं झाड आहे. पूर्ण शेताच्या कडेने येत. हे सगळे आपले शेत, गवारीची शेती. मग टणटणी कडची ही पाणी कमी आता उन्हाळ्यामुळं. हे आपल्या शेतातील चिंचेचे झाड, त्याला चिंचा लागलेला आहे. झाड छोटं आहे पण चिंचा भरपूर लागलेला आहे त्याला. पूर्ण असे मोठे मोठे आकडे आहेत.